रवीच गोकुळ लय भारी। गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लय भारी। निवडणुका लोकशाहीत व्हाव्या हा जो काही तुम्ही विषय मांडला त्याचं पावित्र्य सुद्धा जपलं केलं पाहिजे हा जो विषय असतो, त्याच्या पुढं काही गोष्टी निघाल्या। आणि मी दुसऱ्या कुणाला दोष देण्यापेक्षा मी माझं स्वतःचं उदाहरण सांगितलं की कोल्हापूरला ज्या वेळेला मी माझा महापौर करायचा प्रयत्न केला, खरं तर त्यावेळेला आप्पा आणि बंटी साहेब एकत्र होते आणि आम्ही आणि मुसरीफ साहेब एकत्र होतो, आणि इतका प्रचंड तो 35-35 लाख त्या काळात एका एका नगरसेवकाला मी दिले, मलासुद्धा बरं वाटलं ती करताना। पण ह्याचे जे परिणाम झाले आणि लोकांची माझ्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन झाला किंवा राजकीय ह्या व्यासपीठाबद्दल एक तिरस्कार निर्माण व्हावा असं जे एक सर्वसामान्य माणसांची मी स्वतः जी माझ्या हातनं घडलेली चूक आहे मी मान्य करतो, त्या भावनेच्या भरात त्या काळात मी केलेलं आणि म्हणून हेच परत करायचं का? राजकारणाबद्दल जर सामान्य माणसाचा आदर आपण कमी करणार असो, जी ईर्ष्या होती राजकीय ती आपण कार्यकर्त्यांची कमी करणार असलो, तर त्याच्यापेक्षा एक समन्वयाचं विचाराचं राजकारण आपल्याला सुरू करता येईल का? हा प्रामाणिक प्रयत्न मी केला।